उन पिछड़ों ने अपनाया मुझको, मैं उनकी रोजी रोटी हूँ, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ। कमजोर हो जो चल न सके, मैं उनके हाथ की लाठी हूँ। इंसान की ही जाति फिर भी मुश्किल जीना जीते हैं। जाति भेद और पिछड़ेपन का नित्य जहर जो पीते हैं। इंसान की ही जाति है फिर भी मुश्किल जीना जीते हैं। जाति भेद और पिछड़ेपन का नित्य जहर जो पीते हैं। उन पिछड़ों ने अपनाया मुझको, मैं उनकी रोजी रोटी हूँ, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ। पिछड़ों का दर्द मैंने अपना दर्द माना है। उनका बनू सहारा मन में मैंने ये ठाना है। कमजोर हो जो चल ना सके, मैं उनके हाथ की लाठी हूँ, मैं गोपीनाथ बेटी हूँ, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ। आज राष्ट्र संत माझा सठी माझा पित्याची जशी मी लेख आहे तशीच ज्यांची मी लेख आहे असं मला वाटतं। ते माझ्या मागे इतके देखणे इतके सुंदर आहा, ते पागोट तो हार ती ज्ञानेश्वरी बैसूनी पाण्यावरी, वैसूनी पाण्यावरी। सलाम वालेकुम। माझा मुस्लिम बांधव मुंडे साहेबांचा फोटो घेऊन नाचतोय रे। तर या मुंडे साहेबांनी जो वारसा मला दिला ना, त्यांना त्यांचा मृत्यू दिसत होता असं मला वाटतं। कारण त्यांनी भगवान गडावरून शेवटचं वाक्य जे म्हणले ते मला यावेळी गडावरून दिल्ली नाही मुंबई नाही, मला गडावरून पंकजा मुंडे दिसते। पंकजा त्यांनी मला त्यातून जो संदेश दिलाय तो संदेश मी खरा करून दाखवला। मला जीवनामध्ये काही उभारता आलं नसेल पण मी भगवान भक्तिगड निर्माण केला। माझ्या भगवान बाबांच्या जन्मगावी या पवित्र गावी या पवित्र माती जिथे वैभव संपन्न भगवान बाबांचा जन्म झाला त्या भगवान बाबांच्या जन्मगावी मी आले आणि या गावातल्या लोकांनी सांगितलं ता इथं घ्या मिळावा। मी म्हणलं पुन्हा तुम्ही म्हणताल इथं घेऊ नका तर मी कुठं जाऊ। आज काही लोक मला फोन करत होते, अरे तुमच्या मेळ्यावर एवढे अमुक तमुक 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 सगळे लोक यायले, तुम्हाला पुढच्या वेळी इथून काढतील। मी म्हणलं आम्हाला काय, आम्ही भगवान बाबांचा झेंडा घेऊन पुन्हा शेतात जाऊन उभारू, आम्हाला काही नाही।